Hello students, welcome to the YouTube channel of Pelkin National School, Vasai East. This is from Mrs. Jyoti Kulkarni, your subject teacher of Marathi. Mulanno, aaj mi tumhala Iyatta Satvi Sulabh Bharti ya pathatil vachnache ved ha paath shikovnar ahe. Mulanno, vachnache ved yacha artha kay? Jo kitabi bolte na, kitabi ek keeda hai. Yani usko bahut lagav ho gaya tha. Pehle nahi, baad mein. Ye hum log लेसन के थ्रू पढ़ाती हूँ, सीखते हैं. आशा पाटील ह्या कोण आहेत? लेखिका आहेत. मुलांनो, ह्या पाठात सोनाली नावाची एक मुलगी आहे. तिला वाचनामध्ये बिलकुल इंटरेस्ट नसतो, म्हणजे फक्त शाळेतलं जे आहे तेच ती शिकत असते, बाकी तिला त्याच्या व्यतिरिक्त आवड नसते. पण तिच्या आईने तिला वाचनाचे वेड लावते, ते कसं आपण पाहूया. सोनालीने थोडंसं मी ह्याचं इंट्रोडक्शन करून देते. सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केलेले आहे. सोनालीच्या आईने पाठामध्ये असं सांगितलेलं आहे की तिला अवांतर म्हणजे कायम वाचनात दंग राहण्यासाठी एक युक्ती, यानि उसने सोची, आयडिया कैसे की, या भी हम लोग सीखेंगे. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. टी व्ही, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती. तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2-2 पाने अवांतर वाचत असावी तिचे असं मत होते. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी आईला यश येत नव्हते. बच्चो, आजकल के बच्चों को टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर गेम यही सब पढाई के बाद यही करते. थोडा अगर पढ लिया करोगे तो उसमें नॉलेज आता है. तो यही सोनाली की मम्मी को ऐसा लगता था. सोनाली का भाई भी पढ़ता था, मम्मी को भी बहुत पढ़ाई बुक्स पढ़ने का शौक था, लेकिन सोनाली ने नहीं था. तो वो उसको टेंशन आता था कि इसको मैं कैसे सिखाऊं. एकदा सुट्टी मध्ये तिच्या आई ने एका गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावलं आहे. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. मला खूप काही गोष्टी माहीत आहेत, पण कोणती गोष्ट सांगू हे मला लक्षात येईना. तू यातली एक छानची गोष्ट निवडून मला दे, तीच गोष्ट मी शाळेत सांगे. तो एक दिन मम्मीने उसको बोला की मुझे, उसकी मम्मी टीचर थी, तो उसकी मम्मी बोलती है कि मुझे स्कूल में गेस्ट करके बुलाया है, मुझे उधर एक स्टोरी बताने की है. तो ये तू स्टोरी मुझे कन्फ्यूज हो रही, तो अभी तू ही जरा पढ़ के बता दे कि मैं कौन सी स्टोरी बोलूँ. आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेतल्या बाईंनी सांगितलेले आठवले, आपण सर्वांना मदत केली पाहिजे, या मदतीची सुरुवात घरातूनच करा. मदत करण्याचे आपल्याला तर आनंद होतातच, पण दुसऱ्यांचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता याची नोंद ठेवा आणि दर शनिवारी दाखवा. म्हणजे मुलांनो, स्कूलमध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही कुणालाही मदत करा आणि मदत केली की तुम्हाला ॲप्रिसिएशन पण मिळेल. मग ती मदत तुम्ही घरातूनच करा. मग तिला आठवतं की टीचरनं सांगितलेलं आहे, तर मग मी आईला मदत करणार. नी बच्चो, स्कूल में बताया गया था टीचरने की आप मदत करना सीखो, तो घर से ही चालू करो, अगर मदत करोगे तो आपको ॲप्रिसिएशन मिलेगा. तो उसने सोचा अगर मदत टीचर ने बोला है तो मैं, और एवरी सैटरडे वो उसका एप्रिसिएशन देते हैं कि आपने क्या मदद की क्या नहीं, ये लिख के मुझे बताओ करके. तो वो बोली अगर मम्मी से ही मैं शुरुआत करूँ घर से तो कितना अच्छा होगा करके वो हाँ बोलती है. सोनाली ने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. आईला मदत ही एक नवीन नोंद होईल. बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील. ह्या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले. म्हणजे आता आई बाई शाबासकी, टीचर मला शाबासकी देतील आणि आपलं कौतुक करतील सगळ्यांसमोर, असं म्हणून तिने हो म्हटलं. ती ह्याच्या आधी काय काय मदत केली म्हणून एका डायरीमध्ये नोट करून ठेवत होती. यानी बच्चो, ये
मम्मी को हेल्प करने के लिए हाँ बोली, क्योंकि इससे पहले उसने डायरी में किसको क्या क्या मदद की और उसको एप्रिसिएशन मिला, तो इसीलिए ये भी एप्रिसिएशन मिलेगा करके उसने मम्मी को बोला हाँ करके और उसके हाथ से बुक ले लिया जो ये पिक्चर में दिखाया है। आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या, नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना। शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या। अवघ्या 1.5 तासात सारे पुस्तक वाचून काढले। खरे तर प्रथम तिला फारच कंटाळवाणे वाटले होते, पण जशी जशी ती पुस्तकांच्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली। त्यानंतर तिने पुस्तक केव्हा समजले हे तिला कळलेच नाही। बघा मुलांनो, तिला कंटाळवाणं वाटायला लागलं। एक एक करके 1.5 घंटे में उसने पूरा बुक ख़त्म किया। एक्चुअली उसको इंटरेस्ट नहीं था, लेकिन अभी मम्मी ने बोला है स्कूल में एप्रिसिएशन मिलेगा करके उसने किया और छोटे छोटे करके उसने पूरा 1.5 घंटे में पूरा बुक ख़त्म कर दिया। कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातील कोणती निवडावी ते तिला समजेना। ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या तिने आईला मांडली। आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश पानावर लिहिण्यास सांगितला। सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथानंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेना। तिने आईला पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले। खरे तर आज घरात आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका ह्या साऱ्यांना सोनालीकडे पाहून नवल वाटले। म्हणजे मुलांनो, मम्मीने तिला सांगितलं होतं की तू स्टोरी बनव आणि मला दे, मग तिने पुस्तक सगळं शोधलं, म्हणजे वाचून काढलं, पण तिला समजेना। पुन्हा ती आईकडे गेली, मग आईने सांगितलं तू एक काम कर, एक डायरी घे, त्यात नोटडाऊन कर छोट्या छोटे सगळे वर्ड्स आणि मग त्याची स्टोरी तयार कर आणि मला सांग। तिला ते कंटाळवाणं वाटलं, पण तरी पण ती करायला लागली। मग तिचं वाचन बघून घरातले आजी, आजोबा, आई, बाबा, दादा, काका, काकू सगळ्यांना तिचं कौतुक, आणि अच्छा लगा, म्हणजे काय क्या हुआ, वो मम्मी स्टोरी उसने पूरी पढ़ी बुक भी, लेकिन उसको समझ में नहीं आया कि मैं कैसे स्टोरी बनाऊँ, तो वो वापस मम्मी के पास गई और मम्मी को पूछी मैं कैसे करूँ, तो मम्मी ने बोला एक काम कर, जो पढ़ा है ना वो नोट डाउन कर ले और धीरे धीरे उसका पैरा बना के दूसरी तुम पूरी स्टोरी बना दो। तो वो थोड़ा उसको बोरिंग लगा, लेकिन बाद में वो करने लगी। तो ये सब देख के उसके घर में दादा, दादी, नाना, नानी, चाचा, चाची, मामा, मामी उनको भी एप्रिसिएशन लगा कि ये लड़की बिल्कुल ही पढ़ नहीं रही थी, अभी कितना इंटरेस्ट दे के पढ़ रही, तो उनको भी वो एप्रिसिएशन हो गया। आता तिने एक पान घेतले, त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे हे थोडक्यात लिहिले। बघता बघता तिचे पान भरले, ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले। आईला ते पाहून तिचे खूप कौतुक वाटले। आईने तिने घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेना। तर तिने पान घेतलं आणि एक स्टोरी पूर्ण लिहिली आणि आईकडे गेली। आईला पण बरं वाटलं, आईनं तिला लाडाने खूप जवळ घेतलं और ॲप्रिसिएशन केलं। आणि उसने क्या किया, धीरे धीरे एक बुक लेके पेज के ऊपर स्टोरी पूरी भर दी और मम्मी के पास गई और मम्मी ने देखा तो मम्मी को भी बहुत अच्छा लगा और उसने उसको नज़दीक लिया और सबको बोला देखो आज इसने इतना बुक पढ़ा, इतना लिखा, तो उसको भी बहुत खुशी हो गई जो सबके सामने बोली। शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही ऐकविली। तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते। तिच्यातला हा आमूलाग्र बदल पाहून सर्वांना आनंद देणारा होता। वर्गात सर्वात प्रथम आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली। म्हणजे ती जेव्हा स्कूलला गेली तेव्हा तिने सांगितलं की मी आईला मदत केली आणि त्याच्यावर तिने एक स्टोरी पण वाचून दाखवली, तर टीचरने तिला खूप ॲप्रिसिएशन शाबासकी दिया। म्हणजे उसने क्या किया बच्चों कि स्कूल में गई तो टीचर को भी बताया कि मैंने मम्मी को इतनी इतनी हेल्प की और मैंने स्टोरी भी बनाई, तो स्टोरी भी पढ़ के दिखाई, तो वो टीचर को भी बहुत अच्छा लगा। जो लड़की बिल्कुल ही नहीं पढ़ रही थी, अवांतर यानी कंटिन्यू जो पढ़ी वो सबको एप्रिसिएशन लगा। सोनालीला आज खूब आनंद झाला होता।
तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातला आणि पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले. आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही घेतली होती. त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी आणि एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलामुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उठली नाही. मुलांनो, तिला इतकं वाचनाचं वेड लागलं की ती स्कूलच्या लायब्ररीमध्ये पण पुस्तक वाचू लागली. मग तिच्या वाढदिवसाला तिच्या वडिलांनी तिला पुस्तक भेट दिलं आणि तिच्या फ्रेंड्सना पण दिलं. यानी बच्चों उसको इतना उसमें चेंजेस हो गया कि वो कंटिन्यू बुक पढ़ने लगी स्कूल की लाइब्रेरी में, आजू बाजू में सब. और उसके पापा ने उसके बर्थडे पे उसको एक बुक गिफ्ट दिया और उसके फ्रेंड्स को भी गिफ्ट दिया. तो ये सब देख के उसको इतना पढ़ने का ये हुआ और वो स्टोरी भी बनाने लगी. तो इसका मीनिंग क्या बच्चों कि आप अगर एक चीज़ अच्छी तरह से मन में मुझे करने का है और मुझे करना है तो आपके इसमें भी चेंजेस हो जाएगा. तर तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता. कुठली गोष्ट येत नाही असं म्हणायचं नाही, म्हणजे सब आएगा मैं करूंगा, कंटाला आलस छोड के आपको करना है. अभी इसके शब्दार्थ, मन वळवणे, तयार होणे, जो उसके मन को तयार किया उसने सोनाली को. नवल वाटणे, आश्चर्य, सरप्राईज, जो लड़की बिल्कुल ही नहीं पढ़ रही थी अभी बहुत पढ़ रही. आनंद गगनात मावेने, यानी उसको बहुत खुशी हुई. आमूलाग्र, मोठ्या प्रमाण, यानी उसको बहुत बड़ा चेंजेस हो गया. तो ये था वाचनाचे वेड. जो लड़की बिल्कुल नहीं पढ़ रही थी उसको एकदम से पागलपन जैसा हो गया, ऐसे ये लेसन में बताया गया है. तो आपको भी एक चीज़ का कुछ कंटाला आता है तो वो कंटाला मत करो, उसके सीख के आप उसके साथ अटैचमेंट रखो तो आप भी कंटाला नहीं करोगे. थैंक यू.